नमस्कार, मी मोहम्मद शेख, राहणार नई जिंदगी परिसर। आज लॉकडाऊनचा दुसरा दिवस, सोलापूरकर आर्थिक नुकसान सहन करून हे लॉकडाऊनचा प्रतिसाद देत आहेत, ही खूप चांगली बाब आहे। तरी मी या लोकप्रधान न्यूज चॅनलच्या वतीने सर्वांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी डिस्टन्स पाळावे, सोशल डिस्टन्सिंग, नोज मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा आणि प्रशासनाला मदत करावी। मी संजय द्रोहाप्पा वाघमारे, राहणार शशिकला नगर, आपल्या मजरेवाडी भागामध्ये आम्ही राहतो। आणि प्रशासनाने जे लॉकडाऊनचं आवाहन केलेलं आहे लोकांना, त्याचं सर्वांनी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे। सर्वांनी स्वतःचं संरक्षण स्वतः करणे गरजेचं आहे। आपण जर लोकांमध्ये फिरलो, गर्दीमध्ये गेलो किंवा चौकामध्ये घरातून बाहेर येऊन रोडला जर फिरलो, तर त्याचा परत धोका आपल्यालाच वाढणार आहे। तरी कृपा करून आपल्या भागातील सर्व नागरिकांनी आपापल्या घरामध्ये राहावं आणि शक्यतो बाहेर न पडता जेवढं आपण स्वतःची काळजी घेतो त्या पद्धतीने आपण सुरक्षित राहू, असं आवाहन मी सर्व आपल्या नागरिकांना या भागातल्या करत आहे। श्री सोमनाथ सर, शांतिनिकेतन हायस्कूलमधून बोलतो। तर आता सध्या कोरोना हा महामारी आजार जो आहे, त्या आजारासाठी शासनाने जे आपल्याला जे माहिती दिलेली आहे त्याचं आपण काटोकाट पालन केलं पाहिजे। कारण हा कोरोना जर आपल्याला पळून लावायचा असेल तर आपण सोशल डिस्टन्स ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर बाहेर पडत असताना मास्क लावणं आवश्यक आहे। त्यानंतर वारंवार सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुणं अत्यंत आवश्यक आहे। जर ह्या जर आपण काळजी घेतलं तर आपल्याला काय होईल, हा कोरोनापासून आपण मुक्त होऊ शकतो। जर मला असा संदेश करायचा की प्रत्येकाने जर काळजी घेतलं तर कोणी सांगायची गरज नाही असं मला वाटतं। तर शक्यतो सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि शासनाने जे सांगितलं वारंवार त्यांचं पालन करा। या ठिकाणी सर्वांना मी यावं एवढंच करतो की रेश्मा दीपक वांजरे आपल्याला विनंती करते, प्रभाग क्रमांक 20 शशिकला नगरमधून, की कृपया करून या कोरोनाच्या कालावधीत घराच्या बाहेर पडू नका, प्रशासनाला सहकार्य करा, त्यातून आपल्यालाच फायदा होणार आहे, जेणेकरून सर्व व्यक्ती आरोग्य जीवन जगतील, नाही तर प्रशासनाला त्रास झाला तर त्याचा नुकसान भरपाई आपल्यालाच होणार आहे। माझं नाव नरेश देवीदास गणुरे, मी पांडुरंग नगरमधून बोलतो आहे। माझं जनतेला आव्हान आहे की कोणीही घराच्या बाहेर निघू नये आणि पोलिसांना सहकार्य करायला पाहिजे। जरी कोणालाही जरी बाहेर जायचं असलं तरी खूप म्हणजे मेडिकल काहीतरी असलं तरी जायला पाहिजे आणि त्यांनी मास्क लावूनच बाहेर पडायला पाहिजे। माझं नाव निवेदिता शिंदे आणि हे जे लॉकडाऊन केलेलं आहे ते सगळ्यांच्या हितासाठी केलेलं आहे। कृपया कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नका, प्रशासनाला सहकार्य करा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग करा, इतकंच मी सांगू इच्छितो। सोलापूरचे प्रशासनाचे लोक चांगला कार्य केलं होतं आणि हे 10 दिवसाचं लॉकडाऊन चांगल्या व्यवस्थित म्हणजे पोलीस प्रशासन पण चांगलं व्यवस्थित करू लागलं होतं मदत सहकार्य आणि नगरातले सर्व नगरातले आपले नागरिक बी सहकार्य करायले। मी चंद्रकांत श्रीधर मोरे स्वागत नगर मधून तमाम जनतेला आवाहन करतो की सर्व जनतेनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे व संध्याकाळी सकाळ ते संध्याकाळपर्यंत बाहेर निघू नये, कोरोनाची साखळी तोडण्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करावे, हीच माझी तुम्हा सर्व जनतेंना नम्र विनंती आहे। नाव आहे अंबर मोहन गुंडा, मी राहणार आहे शशिकाल नगर मजरेवाडी सोलापूर। तर आमचं हे जे भाग आहे कामगार भाग आहे, तर या भागामध्ये कष्टकरी लोक जास्त आहे, नाही तर काम केल्याशिवाय दुसरं पर्याय नाही आहे। तर या ठिकाणी जर शासनानं जर योग्य वेळी जर दखल घेऊन जर कामगारांना जर योग्य मदत जर केलं तर त्यांचं उपासमारी होणार नाही, असं माझे मत आहे। ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।